श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण विधि दिवस पहिला अध्याय पहिला ओवी क्रमांक एक पासून अध्याय दुसरा ओवी क्रमांक 25 पर्यंत। ओम द्राम श्री ज्ञानेश दत्त गुरुभ्यो नमो नमः। ओम नमो भगवते श्री सद्गुरुनाथाय नमो नमः। अथ श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां प्रथमोध्याय ज्ञानेश्वरी अध्याय पहिला श्री गणेशाय नमः। ओम नमो जी आद्य वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तिदास अवधारी जोजी। हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवीत असे। स्मृती तेची अवयव देखा आंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा। अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमयरत्नांची। पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेत साहित्यवाने सपुर उजाळाचे। देखा काव्य नाटक नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणधृणती शुद्र घंटिका अर्थध्वनी। नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी धृती उचित पदे माझारी रत्ने भली। जेथ व्यासाधिकांची मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका। देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती मनोनिवी संवाद धरती आयुधे हाती। तरी तर्क तोची फर्शु निती भेद अंकुशु वेदांत तो महारसू मोदक मिरवे। एके हाती दंत जो स्वभावता खंडित तो बौद्ध संकेत वार्तिकाचा। मग सहजे सत्कारवाद तो पद्मकर वरद धर्मप्रतिष्ठा तो सिद्ध अभयहस्त। देखा विवेक तव सुविमळ तोच शुंडा दंड सरळ जेत परमानंद केवळ महासुखाचा। त्रिसंवाद तोची दशण जो समता शुभ्रवर्ण देव उन्मेष सूक्ष्मेषण विघ्नराज। मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृतमोनी आले सेविती। प्रमेय प्रवाल सुप्रव द्वैता द्वैत तेचि निकुंभ सरिसे एकवटती इव मस्तकावरी। उपरी वेदोपनिषदे जिये उदार ज्ञान मकरंदे तिये कुसुमी मृकुटी सुगंधे शोभती भली। अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे। हे तिनी एक वटले तेत शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा न मिले आदि बीज। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी न मिली मिया। मद हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पूरु म्हणोनी विशेषे अत्यादरु विवेकावरी। जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रकटे महानिधी। का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण कामशी निवृत्ती ज्ञानदेव म्हणे। म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। का तीर्थे जिये त्रिभुवणी ते घडती समुद्रावगाहानी ना तरी अमृतरसस्वादिनी रस सकळ। तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची अभिलषित मनोरुची पुरविता तो। आता अवधारा कथा घन जे सकळ कथा जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे। ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमय महानिधी नाना नवर्ष सुदाब्दी परिपूर्ण हे की परमधाम प्रकट। सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्रजाता वसवट अशेषांचे। ना तरी सकळ धर्माचे माहेर सज्जनांचे जीवार लावण्यरत्न भांडार शारदेचे। नाना कथा रूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासाचीये। म्हणून हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथून रसा झालो आवो रसाळपणाचा।
देवीची आईका आणिक एक इथो निशब्द स्त्री पच्छास्त्रिक आणि महाबोधी कोवळीक दुनावली येथ चातुर्य शहाणे झाले प्रमय ऋतीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसले भले एत कळा वीदपन कळा पुण्यासी प्रताप आगळा म्हणवनी जन्मे जयाचे आवळीला दोष हरले आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणास गुणपणाचे बीक बहुवस येत भानु तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातले ते आपुल्यावरी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थ जात ना तरी नगरांतरी वसजे तरी नागरची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ की प्रथम वैसा काळी लावण्याची नव्हाळी प्रकटे जैसी आगळी अंगना अंगी ना तरी उद्यानी माधवी घडे ते तवणशोभेची खानी उघडे आदिला पासोनी अपाडे जियापरी नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण मग अलंकारी बर्वे पण निवाडदावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बर्वरे बर्वे पण पातले ते जाणोनी आश्राईले इतिहासी नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी सानी वधरुणी अंगी पुराणी आख्यारूप आख्यानरूपे जगी भारता आली म्हणोनी महाभारती नाही ते नोहे लोकीतिही येणे कारणे मनिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय ऐसी जगी सुरसकथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया जे अद्वितीय उत्तम पवित्र एक निरुपम परम मंगळ धाम अवधारी जो आता भारत कमळ पराग गीताख्य प्रसंग जो संवादिला श्रीरंग अर्जुनेशी ना तरी शब्द ब्रह्माब्धी मतियाला व्यासबुद्धी निवडले नीरवधी नवनीत हे व ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी जे अपेक्षी जे विरती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ जे आकर्णी जे भक्ती ते आदि वंद्य त्रिजगती ते भीष्मपर्वी संगती सांगिजेल जे भगवत गीता म्हणजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे जे संकादी की सेविजे आदरेसी जैसे शारदीची ये चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे ते वेची ती मने मवाळे चकोरतलगे या परिश्रोता अनुभवावी हे कथा अति हाळू अळुवार पण चित्ता आणोनिया हे शब्दे विन संवादीचे इंद्रिया नैनता भोगीचे बोला आदि झोंबिजे प्रमेयासी जैसे भ्रमर परागनेती परिकमळदळे नेणती तैसी परिया हे सेविती ग्रंथी इये का आपुला ठायन सांडिता आलिंगिजे चंद्र प्रकटता हा अनुराग भोगिता कुमदी निदाने ऐसे निगंभीरपणे शिरावलेनी अंतःकरणे आखिला तोची जाणे मानू ये अहो अर्जुनाची ये पांती जे परिसणया योग्य होती तिही कृपा करुणी संती अवधान द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विणविले प्रभू सखोल हृदय आपले म्हणोनिया जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकतयाचा संतोष आती तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपला म्हणितला तरी उणे सहजे उपहासला पार्थो काई परी अपराध तो आणि का आहे जे मी गीतार्थ कवळूप आहे ते अवधारा विनवूल आहे मन ऊनिया हे अनुवारण विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता इरवे काय भानू तेजी खदोत्या शोभा आती का टिटी भू चांचूवरी मापसुये सागरी मी नेणत त्यापरी प्रवर्ते येथ ऐका आकाश दिवसावे तरी आणिक त्या होनी थोर होवावे म्हणून अपाड हे आघवे निर्धारिता जया गीतार्थाची थोरी स्वय शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोणी चेत हर म्हणे नेणिजे देवे जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागर जया निद्रिताचा घोर तो स्वय श्री सर्वेश्वर प्रत्यक्षण आदला
ऐसे जे अगाध जेत वेडावती वेद तेत अल्पमी मती मंद काय होय हे अपार कैसेनी कवळावे महा तेज कवने धवळावे गगन मुठी सुवावे मशके गेवी परी एत असे एक आधारो तेनेची बोले मी सधरु जे सानुकूळ श्री गुरु ज्ञान देवो म्हणे एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेक तरी संत कृपा दीपक सोज्वळ असे लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसीच आहे का मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी दरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकया आथी भारती येत वस्तु सामर्थ्य शक्ती नवलकाई का जया ते कामधेनु माये दयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तोला आहे ग्रंथी इये तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुण घ्यावे हे तुमते विनवीत असे आता देईचे अवधान तुम्ही बोलविला मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र तैसा मी अनुग्रहित साधूंचा निरूपित ते आपला अलंकारित भलतया परी तव श्री गुरु म्हणती राही हे तुझं बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा या बोला निवृत्तीदास पाहुनी परम उल्लास मने परिसा मना अवकाश देवोनिया तरी पुत्र से हे मोहित धूतराष्ट्र असे पूसत मने संजया सांगे मात कुरुक्षेत्रींची जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचे नी तरी तिही ये तुला अवसरी काय किजत असे एर एरी ते झडकरी कथन करी मजप्रती ती वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उतरले जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख तैसे ते घनदाट उठावले एकवट जैसे उसळले कालकूट धरी कवन ना तरी वन वडवानल साधुकला प्रलय वाते पोखला सागर शोशोरी उदवल अंबरासी तैसे दळ दुर्धर ज्ञाना नाना विही परिकर अवगमले भयासुर तिये काळी ते देखोनी दुर्योधने अवेरिले कौने माने जैसे न गणिजे पंचानने गजघंटा ते मग द्रोणापाशी आला थया ते मने हा देखिला कैसा दळ भार उचलला पांडवांचा गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह भवते रचले आधी बुद्धिमंते द्रुपद कुमरे जो का तुम्ही शिष्य आपुला विद्येशी वसवटा केला तेने हा सैन्य संधू पाखरीला देख देख आणि काही असाधारण जे शास्त्रात्री प्रवीण शास्त्रधर्मी निपुण वीर आहाती जे वळे प्रौढी पौरुखे भीमाजुना सारिखे ते सांगेण कौतुके प्रसंगेची येत युधान सुबट आला असे विराट महारथी श्रेष्ठ द्रुपदवीर चे कितान दृष्टकेतू काशीराज विक्रांतू उत्तमौजानुपनातू शैब्य देख हा कुंती भोज पाहे येथ युधामन्यु आला आहे आणि पुरुजितादिराय हे सकळ देख हा सुभद्रा हृदयनंदन जो अपार जो अपर नवार्जुन तो अभिमन्यु म्हणे दुर्जुन देखे द्रोणा आणि कही द्रौपदी कुमर हे सकळही महारथी वीर मिती नीणी जे परी अपार मिणले असती आता आमच्या दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगी जती उद्देश एक दोनी जाई जती बोलोनी तुम्ही आदि करुणी मुख्य जे जे हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपू गज पंचाननु कर्णवीर एकेकाचे निमनो व्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचार्यन पुरे एकलाची एथ विकर्णवीर आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा अर्ध सदाव आहे कृतांतमनी समिती जय सोमदत्ती ऐसे आणिकही बहुत आहाती जयांची या बळामिती दाताही नेने जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो का जे अस्त्रजात येथो निरूढ हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रताप अंगी परी सर्व प्राणे मदची लागी आराईले असती पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचू निनस्पर्शे मी सर्वस्वया तैसे सुभटांसी आमुचिया काजाचे निपाडे देखिते आपले जीवित्व थोकडे ऐसे निर्वधी चोकडे स्वामी भक्त झुंजती कुळकणी जाणती कळे कीर्तीसी जीती हे बहु असो शास्त्रनीती येथो निया ऐसे सर्वांपरी पूरते
वीरदळी आमुते आता काय गणू याते अपार हे। वरी क्षत्रियान माजी श्रेष्ठ जो जगजेठी जगी सुबट तया दळ वैपनाचा पाट भीष्मासी पई आता याचे निवळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकत्रय आदित समुद्र पाही तेत द्वाडपण कौना नाही मग वडवा नळ तैसे याही विरजा तैसा ना तरी प्रलयवन्नी महावात या दोखा कैसा सांगात तैसा हा गंगासूत सेनापती आता येणे शिकवन भिडे हे पांडव सैन्य कीर थोकडे वरची लेणी पाडे दिसत असे वरी भीमसेनो बेथू तो झाला असे सेना नाथो ऐसे बोलो निया मातू सांडली तेने मग पुनरुपी काय बोले सकळ सैनिकांते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा जया जिया औक्षिहिणी तेने तिया आरणी परगण कवण कवनी महारथिया तेने तिया आवरीजे भीष्मा तळी राहिजे द्रोणा ते मनी पाहिजे तुम्ही सकळ हाची एक रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभार आघवा साचा आमुचा या राजयाची या बोला सेनापती संतोषला मग त्याने केला सिंहनाद तो गातत असे अद्भुत दोही सैन्यात प्रतिध्वनी न समात उपजत असे त्याची तुलगासवे वीरवृत्तीचे निधावे दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरीला ते दोन्ही नाद बिनले तेथ त्रैलोक्य बदरी भूत जाहले जैसे आकाश का पाडिले तुटोनिया घडघडीत अंबर उचंबळत सागर क्षोभले चराचर कांपत असे तेने महाघोष गजरे दुमदुमा दुमिताती गिरीकंदरे तव दळा माजिरंतुरे आस्फुरिली उदंड सैंग वाजते भयानके खाकाते महापळ जेथे धोकडांसी भेरी निशान मांदळ शंख काहळा भोंगळ आणि भया सूररन कोल्हाळ सुबटांचे आवेशे भुजात राहाटी ती विसनेले हाका देती जेत महामद भद्र जाती आवर्ती ना तेत भैडांची कवन मात कांचया केर पिटत जेने दचकला कृतांत अंगने घे एका उभयांची प्राण गेले चांगाचे दात बैसले विरुदाचे दादुले हिवताती ऐसा अद्भुत तूर बंबाळ ऐकोनी ब्रह्मा व्याकुळ देव म्हणती प्रलय काळ ओढवला आजी ऐसी स्वर्गी मात देखोणी तो आकांत तो पांडव दळा आत वर्तले काई हो का निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे जेत गरुडाची ये जावळीचे कांतले चारी की पाखांचा मेरू जैसा रहवर विरवतसे तैसा तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी जेत अश्ववाहक आपण वैकुंठीचा राना जान तया रथाचे गुण काय वर्णू ध्वजस्तंभावरी वानर तो मूर्तिमंत शंकर सारथी शारंधर अर्जुनेशी देखो नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे पायिक पाठीसी घातला आपण पुढा राहिला तेने पांचजन्य आस्फुरीला अवळीलाची तरी तो महाघोष थोरू गजत असे गहिरू जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्रांते तैसे तूर बंबाळ भवते कौरोदळी गाजत होते ते हारपोडी नेनो केवते गेले तेत तैसाची देखे एरे निनादे अति गजरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरीला ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट तेत ब्रह्मकटाह शतकूट हो पाहत असे तो भीमसेन विसनेला जैसा महाकाळ खवळला तेने पौंड्र आस्फुरीला महाशंख तो महाप्रलय जळधर जैसे गडगडीत गहिर तव अनंत विजय विधिष्ठिर आस्फुरीत असे नुकुळे सुघोष सदेवे मणिपुष्पक जेणे नादे अंतक गदबदला ठाके तेत भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदेयादिक हा काशीपती देख महाबाऊ तेथ अर्जुनाचा सुत सात्यकी अपराजित दुष्टदुम्यनुपनाथ शिखंडीहन विराटादि नुपवर जे सैनिक मुख्यवीर तेही नाना शंख निरंतर आस्फुरिले तेने महाघोष निर्घाते शेष कुर्म औचिते गजबोधनी भूभारा ते सांडू पाहती तेत तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आंदोलित समुद्र जळ उसळत कैलासवरी पृथ्वी तळ उलतो पाहत
आकाश असे आसुडत ते तसडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी जहाली ऐसी एक टाळी पिटली सत्यलोकी दिहाची दिन थोकला जैसा प्रलय काळ मांडला तैसा हाहाकार जहाला तिही लोकी ते देखोनी आदिपुरुष विस्मित म्हणे झने होय पा अंत मग लोपला अद्भुत संभ्रमतो म्हणून विश्व सावरले हिरवी युगांत होते ओढवले जे महाशंख आसपुरले कृष्णादिकी तो घोष जरी उपसंहरला परी पडसाद होता राहिला तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा जैसा गजघटा आंत सिंह लीला विदारीत तैसे हृदया ते भेदित कौरवांची या तो गाजत जव ऐकती तव उभेची ही एक हालती एकमेका ते म्हणती सावध रे सावध ते तबळ प्रौढी पुरते महारथी वीर होते तेही पुनरुपी दळा ते आवरिले मग सरसे निपणे उठावले दुनवटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय ते तबाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रळयांत जलधर अनिवारका ते देखलिया अर्जुने संतोष घेऊणी म्हणे मग संभ्रमे म्हणे संभ्रमे सेने दिठी घालत असे तो संग्रामी सज्ज जहाले सकळ कौरव देखिले तव लीला धनुष्य उचलले पांडुकुमरे ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा आता झडकरी रथ पेलावा नेवणीमध्ये घालावा दोही दळा द मी नावेक हे सकळ वीर सैनिक निहाळीन अशेक झुंजते जे येत आले अस ती आगवे परी कौने सीम्या झुंजावे हे रणी लागे पहावे मन ऊनिया बहुत करुणी कौरव हे आतुर दुःख दुःस्वभाव वाटीवा विना हाव बांधती झुंजी झुंजाची आवडी धरती परी संग्रामी धीर नव्हती हे सांगो निरायाप्रती काय संजय म्हणे ऐका अर्जुन इतके बोलिला तो श्रीकृष्ण रथ पेलिला दोन्ही सैन्या माझी केला उभा तेने जेत भीष्मद्रोणादिक जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती आणिक बहु आहाती ते तस्थिर करुणिया रथ अर्जुन असे पाहत तो दळभार समस्त संभ्रमेशी मग देखा देवा म्हणे देख देख हे गोत्रगुरु अशेक तो कृष्णामणी नावेक विस्मोदाहला तो आपण या आपण म्हणे येथ काही कवडदाने हे मणी धरले येणे परी काही आश्चर्यासे ऐसी पुढील से घेत तो सहजे जाणे हृदयस्थ परी उगा असे निवांत तिये वेळी तव तेथ पार्थ सकळ पितृ पितामह केवळ गुरु बंधू मातुळ देखता झाला इष्टमित्र आपुले कुंभजन देखिले हे सकळ अस्ती आले तया माझी सृहज्जन सासरे आणि कही सखे सोयरे कुमार पौत्र धनुर्धरे देखिले तेथ जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले हे असो वडील धाकुले आदी करुणी ऐसे गोत्रची दोन्ही दळी उडत झाले असे कळी हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले ते तमणी गदपद जाहली आणि आपैसी कृपा उपजली तेथे अपमानी निघाली वीरवृत्ती ज्या उत्तम कुळींची या होती आणि गुणलावण्य आती त्या आणि की ते नसाहती सुतेजपणे नवी आवडीचे ने भरे कामुक निजवनिता विसरे मग पाडे विन अनुसरे भ्रमला जैसा की तपोबळे वृद्धी पातल्या भ्रंश बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी नाठवेती तैसे अर्जुना तेत जाहले हस्ते पुरुषत्व गेले चे अंतःकरण दिदले कारुण्यासी देखा मंत्रज्ञ बरळ जाय ते तका जैसा संचार होय तैसा तो धनुर महामोहे आकळीला म्हणून अनन्यास्ता धीर गेला उदया द्रव आला जैसा चंद्र करी शिंपिला सोमकांत तया परी पार्थ अतिस्नेहे मोहित मग सखेद असे बोलत श्री अच्युतेसी तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मिळावा तव गोत्रवर्ण आगवा देखिला येत तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मिळावा तव गोत्रवर्ग आगवा देखिला येत हे संग्रामी उरित झाले असती कीर समस्त पण आपण या उचित केवी होय येणे नावेची नेनो काही मज आपण पे सर्वथा नाही मनबुद्धी ठाई स्थिर नो हे
देखे देह कापत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत गात्रांशी सर्वांगा कांटाळा आला अति संताप उपजला तेत बेंबळ हात गेला गांडीवाचा जेन दर्दची निष्टले परी नेनेचे हातोनी पडिले ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे जे वज्रापासून कठीण दुर्धर अति दारुण तयाहून असाधारण हे स्नेह नवल जेने संन्यासी हर्जंतीला नीत कवाचांचा ठाव फेडिला तो कवळ अर्जुन मोहे कवळीला क्षणामाजी जैसे भ्रमर भीती कोडे बलते से क्राष्ट कोडे परी कळके माजी सापडे कोवळीये ते तर उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळ दळ चिरू नेणे तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा हे आदि पुरुषाची माया ब्रह्मे याही न येची आया म्हणून भूलविला एके राया संजयो म्हणे अवधारी मक्तो अर्जुन देखून सकळ स्वजन विसरला अभिमान संग्रामीचा कैसे नेनो सदयता उपण रितेथ चित्ता मग म्हणे कृष्ण आता नसजे येथ माझे अतिशय म्हणे व्याकुळ हो तसे वाचा बरळ जे वदावे हे सकळ येणे नावे या कौरवा जरी वदावे तरी युधिष्ठिराधिकान कान वधावे हे एर एर आगवे गोत्र जामुचे म्हणून जळो हे झुंज प्रत्यया न ये मज येणे काय काज महापापे देवा भोवता परी पाहता येत वोखटे होईल झुंजता वरी काही चुकविता लाभ आथी तया उजे वृत्ती मा काही मद सर्वथा काज नाही येत राज्य करी राज्य तरी काही पावनिया या सकळांते वदावे मग जे भोग भोगावे ते जळोता आगवे पार्थमने तेने सुखे वीन होईल ते भलते से साही जेल वरी जीवितही वेची जेल याची लागी पर यासी घात की जे मग आपण राज्य सुख भोगीचे हे स्वप्नी ही म्हण माझे करू न शके तरी आम्ही का जन्मावे कवना लागेची यावे जरी वडिला या चिंतावे अहित म्हणे पुत्रा ते इच्छी कुळ तयाचे काही हेची फळ जे निर्दळी जे केवळ गोत्र आपले हे मनीची केवी धरिजे आपण वज्राचे या होईजे वरी घडे तरी की जे भले या आम्ही जे जे जोडावे ते समस्ती ही भोगावे हे जीवित ही उपकारावे काजी यांच्या आम्ही दिगंतीचे भूपाळ विभंडोनी सकळ मग संतोष वी जे कुळ आपले जे तेच हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे झाली असती उद्यत झुंजावया अंतोरिया कुमरे चांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिवारे आरोपिणी ऐसे आंते कैसे निमारू कौनावरी शस्त्र धरू निज हृदया करू घात केवी हे नेन सीतू कवन परी पैल भीष्मद्रोण जयांचे उपकार असाधारण आम्हा बौत येत शालक सासरे मातूल आणि बंदुकी हे सकळ पुत्र नातू केवळ इष्टही असते अवधारी अति जवळीकीचे हे सकळी सोयरे आमचे म्हणून दोष आथी वाचे बोलताची हे वरी भलते करीतु आताची येथे मारितु परी आपण म्हणे घातून चिंतावा त्रैलोकीचे अनकळीत जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी जरी आजी येथ ऐसे कीजे तरी कवनाच्या मनी उरिजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा जरी वध करी गोत्रजांचा तरी वसोटा होणि दोषांचा मद जोडला सेतु हातीचा दूर होसी कुलहरणी पातकीये ये अंगी जडती अशेखे तये वेळी तू कौने के देखावासी तैसा उद्याना माझी अनळ संचरला देखोनी प्रबळ मग क्षणभरी कोकिळ स्थिर नोहे का सधर्म सरोवर अवलोक उणी चकोर न सेवित अवर करुणी निघे तयापरी तू देवा मद झकोन न एसी मावा जरी पुण्याचा ओलावा नाशी जेल म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र धरी हे किडाळ बहुती परी दिसत दिसत असे तुझसी अंतराय होईल मग सांगे आमचे काय उरेल तेने दुःखे हिये फुटेल तुझवी न कृष्णा
म्हणून कौरव हे वधी जाती मग आम्ही भोग भोगी जाती हे असो मात अघडती अर्जुन म्हणे। हे अभिमान मध्ये फुलले जरी पा संग्रामा आले तरी आम्हा हित आपले जाणावे लागे। हे ऐसे कैसे करावे जे आपले आपण मारावे जाणता जाणताची सेवावे काळकुट। हा जी मार्ग चालता पुढा सिंह झाला औचिता तो तव चुकविता लाभ आधी। असता प्रकाश सांडावा मग अंधकूप आश्रावा तरी ते थकवण देखा लाभ सांगे का समोर अग्नि देखोनी जरी न वचिजे ओसंडोनी तरी क्षण एका कळूनी जाळू शके। तैसे दोष हे मूर्त अंगे वाजो अस्ती पाहत हे जाणता ही केवी एत प्रवर्तावे ऐसे पातती अवसरी म्हणे देवा अवधारी या कलमशाची थोरी सांगेण तुझ जैसे काष्टे काष्ट मतिजे ते तवन्नी एक उपजे तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वळलेनी। तैसा गोत्रींची परस्परे जरी वध घडे मस्तरे तरी तेने महादोषे घोरे कुळचे नाशे म्हणून येणे पापे वंशज धर्म लोपे मग अधर्मची आरोपे कुळा माझी येत सारा सार विचारावे कवने काय आचरावे आणि विधी निषेध आगवे पारुषती। असता दीप दौडीजे मग अंधकारी रहाटीजे तरी उजूची का अडखळूजे दयापरी तैसे कुळी कुळक्षय होय तये वेळी तो आद्य धर्म जाय मग आन काय आहे पापा वाचोनी जय यमनियम ठाकती तेथ इंद्रिये सैरा राहटती म्हणून व्यविचार घडती कुळस्त्रिया उत्तम अधमी संचरती जैसे वर्ण वर्ण मिसळती तेथ समूळ उपडती जाती धर्म जैसे चोहटाची ये बळी पावे जी सैरा कावळी तैसे महापापे कुळी संचरती मग कुळातया अशेखा आणि कुळघातका एर एरा नरका जाणे आथी देखे वंशवृत्ती समस्त या परी होय पतित मग ओवांडती स्वर्गस्थ पूर्वपुरुष जेत नित्याधिक्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पाळ पारुखे तेत कवना त्रिळोदके कवनार्पी तरी पितर काय करती कैसे निस्वर्गी वस्ती म्हणून तेही येती कुळापासी जैसा नखाग्री व्याळ लागे तो शिखांत व्यापी वेगे तेवी आब्रह्म कुळ अवघे आपलवी जे देवा अवधारी आणिक एक येत गडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंश पडे जैसा घरी आपुला वाणी वसे अग्नि लागला तो आणि काही प्रज्वळीला जाळो निघाली तैसी आतया कुळ संगती जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्ते येणे तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी पडली या तिये ठाई मग कल्पांती ही उकल नाही येसने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे देवा हे विविध कानी ऐकीजे परी अजूनवरी त्रास नुपजे हृदय वज्राचे हे काय कीजे अवधारी पा अपेक्षिजे राज्य सुख जया लागिते तव क्षणिक ऐसे जाणता ही दुःख अभेरुना जे हे वडील सकळ आपुले वधा वया ती ठी सुदले सांगपा काय थेकुले घडले आम्हा आता यावरी जे जियावे तयापासूनी हे बरवे जे शस्त्रे सांडोनी सहावे बाण यांचे। तयावरी होय जितके ते मरण ही वरी नीके परी येणे कलमशे चाड नाही ऐसे देखून सकळ अर्जुने आपुले कूळ मग वने राज्य ते केवळ निरय भोग। इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुन विषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः। ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलला समरी संजय वने अवधारी धृतराष्ट्रा ते मग अत्यंत उद्वय गणला न धरत गहिवर आला तेत उडी घातली खाला रथोनिया जैसा राजकुमार पदच्युत सर्वत होय उपहत का रवि राहुग्रस्त कळाहीन ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतीला तापस भ्रमे मग आकळोनी कामे दीन कीजे तैसा तो धनुर्धर अत्यंत दुःखे जर्जर दिसे जेतरवर त्यजिला तेने मग धनुष्य बाण सांडिले न धरत अश्रुपात आले ऐसे एक राया वर्तले संजयो म्हणे आता यावरी तो वैकुंठनाथ देखो नी
सखेद पार्थ कौने परी परमार्थ निरूपील ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता। ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदास इति श्री ज्ञानदेव कृतायाम भावार्थदीपिकायाम प्रथमोध्याय। अथ श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थदीपिकायाम द्वितीयोध्याय। ज्ञानेश्वरी अध्याय दोन। मग संजय मने राया ते ऐके तो पार्थ ते शोका कुळ रुदना ते करीत असे। ते कुळ देखोणी समस्त स्नेह उपडले अद्भुत त्रेने द्रवले असे चित्त कौणे परी। जैसे लवण जळे झळंबले ना अभ्रवाते हाले तैसे सधीर परी विरमले हृदय दयाचे। म्हणून कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला जैसा कदर्मी रूपला राजहंस तया परी तो पांडुकुमर महामोहे अति दर्दर। देखो नित्री शारंधर काय बोले मने अर्जुना आदि पाही हे उचित काय ये ठाई तू कवन हे काय करीत आहासी तुझ सांगे काय झाले कवन उने आले करिता काय ठेले खेद कायसा तू अनिचा चित्त निदेशी। धीर कही न संडीसी तुझे निनामे अपयशी दिशा लंगीजे तू शूरवृत्ती चाठावो क्षत्रिया हनुमाजी रावो तुझ्या लाठेपणाचा आवो तिही लोकी त्वा संग्रामी हरजिंकीला निवात कवचाचा ठाय फिडला पवाडा तुवा केला गंधर्वासी। पाहता तुझे निपाडे दिसे त्रैलोक्य ही थोकडे ऐसे पुरुषत्व चोखडे पारता तुझे। तो तू की आजी येथे सांडो निया वीरवृत्ती ते अधोम उखरुदना ते करीत आहासी। विचारी तू अर्जुन की कारुण्य किजसी दीनू सांगपा अंधकारे भानू त्रासिला आती ना तरी पवन मेघासी भिहे की अमृता सी मरण आहे पाहे पा इंद्रची गळोनी जाय पावकाते की लवण्याची जळवीरे संसर्गे काळ कूटमरे सांगपा महापणी जळदुरे गिळीचे काही सिंहासी झोंबे कोल्ला ऐसा अपाड आथिके जाहला परी तो त्वा साचे केला आजी येथे। म्हणून अजूनही अर्जुना धनचित्त देशी याद हिना वेगी धीर करुणिया मन सावध होई सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यवान संग्रामी हे कवन कारुण्य तुझे हा गा तू जाणता तरी न विचारिसी का आता सांगे झुंजा वेळ सदैता उचित काई हे अस्ती ये कीर्तीसी नाश आणि पारत्रिकासी अपभ्रंश म्हणे जगन्निवास अर्जुनाते। म्हणून शोक न करी तू पुरता धीर धरी हे शोच्यता अवेरी पांडुकुमरा तुझ नवे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अजून तरी हित विचारी पा येणे संग्रामाचे नि अवसरे येत कृपाळूपण नुपकरे आता हे आताचे काय सोरे झाले तुझं तू आधीची काय नेनसी की हे गोत्रज नोळखसी वायाची काय करसी अतिशय आता आधीचे हे झुंज काय जन्मानवल तुझं हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी। श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण विधी दिवस पहिला विसावा। ओम द्राम श्री ज्ञानेश्वर गुरुभ्यो नमो नमः। ओम नमो भगवते श्री सद्गुरुनाथाय नमो नमः।